श्रमजीवी संघटनेचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मोर्चा, पाहूया याविषयी सविस्तर उत्तम। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला। अनेक कामगारांना गेले 4 महिने पगार मिळाला नाही, तसेच पालिकेतर्फे येणारा पगार व कामगारांना मिळणारा पगार यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे। त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळावा, तसेच PF व इतर सुविधा मिळाव्यात अशी मागणी करत पालिकेला या प्रकरणी निवेदन सादर करण्यात आले। संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, राज्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, दशरथ भालके, विष्णू वाघे, नंदू जाधव, लहू भोगटे भुईर व इतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी आपली बाजू मांडली। सदर संदर्भात लवकरच कारवाई करून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन उपयुक्त त्यांनी दिल्याचं यावेळी संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी। अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या लोकहिंद वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या जे काही सफाई कामगार आहेत, या सफाई कामगारांना न्याय मिळण्यासाठी श्रमजीवी संघटना, कामगार संघटना आणि श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं आज कल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आवारापर्यंत हा मोर्चा आम्ही काढला होता। आणि या मोर्चामध्ये खास करून मागण्या कल्याण शहरामध्ये जे सफाई कामगार आहेत आणि जे ठेकेदार आहेत, हे ठेकेदार त्या कामगारांना राबराब राबून देतो पण त्यांना वेळेवर पगार देत नाही। 4-4 महिने ह्या मुलांना कुठल्याही प्रकारे ठेकेदारांनी पगार दिलेला नाही। आणि ह्या खास मागणीसाठी आम्ही खास करून आज निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना। आणि आयुक्तांसमोर जेव्हा चर्चा झाली, आयुक्तांना यातल्या काही गोष्टी माहिती, त्यांना आपला पगार मिळत होता पण प्रत्यक्षात तेवढा पगार न देता जो काही शासनाचे रूल्स आहेत, जे शासनाचे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे आयुक्त जे पगार काढतायत आणि तो पगार ठेकेदारामार्फत आमच्या मुलांना मिळतो, पण तेवढा पगार न मिळता निव्वळ कोणाला 12,000 कोणाला 10,000 असा पगार दिला जातो आणि मधले पैसे हा ठेकेदार ठेवतो। त्यामुळे हा इथल्या कामगारांच्या खूप मोठा प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होत होता। आजही जर महागाई बघितली, मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य, या सगळ्या संदर्भात कामगारांची कुचंबना होत होती। त्यामुळे आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे हा पगार आणि त्यांचे जे काही नियमाप्रमाणे PF असेल, CCF असेल, फंड असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, या सर्व मिळण्यासाठी खास करून आम्ही आज निवेदन आयुक्तांना दिले आहे। आणि आयुक्तांनी येत्या 8 दिवसात या सर्व प्रकरणी चौकशी करून तात्काळ त्या ठेकेदाराला नोटीस काढून त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तपासण्यासाठी आम्हाला कबूल केलेले आहे। आणि त्या प्रकारे तशी कारवाई त्या ठेकेदारावर करण्यासंदर्भात आयुक्तांनी आम्हाला केलेलं आहे। अशी गोष्ट जे 15 कामगार कमी केले, त्या 15 कामगारांचीसुद्धा येत्या 8 दिवसात चौकशी करून जे व्हेरिफिकेशन करून त्या कामगारांनासुद्धा आम्ही तात्काळ कामावर घेतो, असं उपायुक्तांनी आम्हाला मोर्चेकऱ्यांना आणि शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे।